नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील प्रत्येक महत्त्वाच्या बातमीचा सखोल वृत्तांत पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्हीला आजच सबस्क्राईब करा आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. सांगलीमधील जत तालुक्यातील संखमधील बलात्कार करून खून करण्यात आलेल्या पीडितेच्या कुटुंबाला काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. काही महिन्यांपूर्वी संख येथील 19 वर्षीय सविता संतराम सोनवणे या युवतीवर बलात्कार करून पाशवी पद्धतीनं खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी श्रीशैल दाशाळ याला अटकही झाली आहे, मात्र पुढील कारवाई दिरंगाई होत आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना 4,12,500 मदत देऊ केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा मोरे, पाहूयात. जत तालुक्यातील संख येथे झालेल्या बलात्कार खून प्रकरणातील सविता सोनवणे यांच्या कुटुंबियांना केंद्रीय मंत्री मा रामदासजी आठवले साहेब यांनी भेट देऊन त्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. सविता सोनवणे वय वर्ष 19, मुलीवर शिर्शेल दाशाळ या युवकाने बलात्कार करून खून केला होता. तशी त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे, मात्र अजून कोण आरोपी आहे का हे पाहणेही गरजेचं आहे. सोनवणे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्याचबरोबर त्यांना मोठा धक्का बसला होता आणि शासनाकडून ही आर्थिक मदत होणं गरजेचं होतं. आणि आज त्याच पद्धतीने रामदासजी आठवले साहेब यांनी येऊन आज रक्षाबंधन या दिवशी त्यांना विलासराव जगताप, आमदार विलासराव जगताप यांच्या समवेत त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. धन्यवाद कृष्णा तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अशा पद्धतीनं झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात जातपात न पाहता कठोरातील कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे असं मत यावेळी रामदास आठवलेंनी मांडलंय. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. त्याप्रमाणे मला असं वाटतं की त्या आरोपीची बाजू कोणी घेण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. त्याने अत्याचार केलेला आहे, त्याला शिक्षा तर झाली पाहिजे. त्याची कुठली जात आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु तो गुन्हेगार आहे, तो अत्याचार करणार आहे आणि अशा पद्धतीनं अत्याचार करू त्यांनी जी जन्मघरामी केलेली आहे की त्या मुलीचा मर्डर सुद्धा केलेला आहे. या लोकांना हे सगळे बिंडोकाचे लोक असतात की त्यांना वाटतं की आपण अत्याचार केल्यानंतर ते कोणाला कळू नये म्हणून त्या मुलीला मारून टाकायचं. पण इथले पोलीसवाले सगळे आपले एक्सपर्ट आहे आणि कुणी जरी आरोपी केला आणि कुणी गुन्हा केला तरी सुद्धा त्याला पकडण्याची एक जबरदस्त अशा पद्धतीची एक सिस्टीम आपल्या देशामध्ये आहे. आणि कुठल्या आरोपीला शोधून काढण्याचं काम पोलीसवाले करतात. पोलिसांच्या विरोधामध्ये बरेच लोक असतात, पण पोलीसवाले फार सेन्सरली काम करणारे लोक आहेत. बरेचसे पोलीसवाले हे अत्यंत आपल्या घरादाराचा विचार न करता ते एखाद्या गोष्टीचा तपास ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात. आणि या समाजातल्या शिकणाऱ्या मुलीवर, ती कॉलेजला जाणारी मुली होती, त्या मुलीवर अशा पद्धतीचा जो अत्याचार झालेला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी मी नरेंद्र मोदी सरकारमधला सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी सांगली जिल्ह्यामधल्या संघ गावामध्ये आलेलो आहे आणि झालेला प्रकार निंदनीय आहे. ज्यांनी सरकारच्या वतीनं किती 4,500 मदत आहे. खरं तर गावखेड्यात मुलींवर होणाऱ्या अशा घटनांमुळे असुरक्षितता वाढली आहे. शिकून मोठं होण्याच्या या वयात मुलींवर असे आघात होत असतील तर मुलींनी करायचं काय, त्यामुळे अशा गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी म्हणजे असे गुन्हे पुन्हा घडणार नाहीत. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.